सुद्धा उभ्याने पूजा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. उभ्या उभ्या केलेली पूजा ही शास्त्रमान्य आहे का? पूजेचे योग्य नियम कोणते? चला जाणून घेऊया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. सकाळच्या धावपळीत आपण नाश्ता करतो आणि पूजा उरकतो. वास्तविक पाहता हे नेमकं उलटं केलं पाहिजे. नाश्ता उरकला पाहिजे आणि देवपूजा केली पाहिजे. मात्र वेळेचे गणित न जुळल्याने देवाचे द्वारी उभा क्षणभरी अशी आपली स्थिती असते. माऊलींनी आपली अवस्था जणू काही आधीच ओळखून ठेवली होती. मात्र त्यांचा सांगण्याचा उद्देश या अभंगात असा आहे की देवासमोर सर्वस्व अर्पण करून क्षणभर जरी शांतचित्तानं उभं राहिलो तरी मुक्ती मिळेल. पण तो क्षणच आपल्याला गाठता येत नाही. आलाच तरी चित्त स्थिर ठेवता येत नाही. अशातच उभ्यानं केलेली देवपूजा ही देवापर्यंत पोहोचत तरी असेल का? याचा शास्त्राला धरून घेतलेला हा धांदोळा. सनातन धर्मात उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले. प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व आहे. जसे देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच केली पाहिजे. पण जागेच्या अडचणींमुळे अनेकांचे देव्हारे आता भिंतीवर लटकवलेले, टेबल स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभं राहून झटपट पूजा उरकली जाते. पण तसं करणं शास्त्राला अमान्य आहे. मग पूजा करायची तरी कशी? तर आजही अनेक जण उभं राहून देवी देवतांची पूजा करतात. धार्मिक नियमांनुसार उभं राहून पूजा करू नये. देवासमोर आसन मांडूनच त्यावर मांडी घालून बसावं आणि शांत चित्तानं पूजेत मन गुंतवून देवाचं स्तोत्रपठन करत पूजा करावी. घरात जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकवणं योग्य मानलं जात नाही. देवघर जमिनीवरच असायला हवं असं शास्त्र सांगतं. शिवाय पूर्व पश्चिम दिशेला हे देवघर असावं. देवघराचं पावित्र्य राखलं जाईल अशा बेतानंच देवघराचा कोपरा निवडला जावा आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा करावी असं शास्त्र सांगतं. आता जागेअभावी भिंतीवर देवघर लटकवलं असेल तर ते तसं न ठेवता भिंतीला जोडून कठडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावं. मात्र ते लटकवत ठेवू नये. उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावं. आता उभं राहून पूजा करणं हे अयोग्य मानलं जातं. त्यामागे मुख्यतः शास्त्रीय कारण आहे. जसं देवघरातील मूर्ती, निरांजन, दिवा त्यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती वस्तू जमिनीवर पडल्या, भंग पावल्या तर आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो. मनात शंका कुशंका येतात. देवाची आरती करताना हातात ताम्हण असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकतं. कापडी सामान असेल तर वस्तू पेट घेऊ शकतात. हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा बसूनच करावी असं सांगितलं जातं. आता देवपूजा ही मुळातच देवासाठी नसून ती आपलं मन स्थिर व्हावं, शांत व्हावं, प्रसन्न राहावं यासाठी असते. त्या क्षणी देवाशी संवाद घडावा हा त्यामागचा उद्देश असतो. आपल्या मनात शेकडो विचार सुरू असतात. त्यावर बंध म्हणून स्तोत्रपठन करायचं असतं. देवपूजेचे उपचार विधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात. देवपूजेची सुबक मांडणी, रांगोळी, फुलं, उद्बत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आणि मन शांत होऊन देवाच्या चरणांशी लीन होतं. म्हणूनच देवपूजा शांतपणे करावी आणि एका जागी बसूनच करावी हेच योग्य मानलं जातं. आपण दररोज एक उपचार म्हणून करत असलेली ही देवपूजा भगवंतासाठी नसून आपल्यासाठी असते हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. पूजा हे देवाचे द्वारी उभा क्षणभरी राहण्याचं निमित्त असतं. जीव आणि शिवाचा संवाद असतो. पूजा करताना मन एकाग्र होणं अभिप्रेत असतं. त्यामुळे मनापासून वाहिलेलं एक बेलपत्र किंवा फूल भगवंतापर्यंत पोहोचावं, आपण अर्पण केलेला नैवेद्य त्यानं ग्रहण करावा अशी त्यामागील मुख्य भावना असायला हवी. परंतु ज्या आत्मारामाशी आपला दिवसभरातून क्षणभरही संवाद घडत नाही त्यांना आपल्या संकटात धावून यावं अशी अवासवी अपेक्षा मात्र बाळगली जाते आणि त्यांना हाक ऐकली नाही की त्यालाच दोषी ठरवलं जातं. या चुका टाळण्यासाठी शास्त्रानं काही उपाय सुचवले आहेत. देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये. पूजा झाल्यावर घरातल्या मोठ्या व्यक्तींनाही आवर्जून नमस्कार करावा. जप करताना एका जागी आसन घालून त्यावर शांत बसूनच जप करावा. जपमळ धरलेल्या हातात गोमुखी धरावी. म्हणजे जप किती बाकी आहे याकडे वारंवार लक्ष जात नाही. मेरू मणी येईपर्यंत जप पूर्ण होतो.
जप झाल्यावर देवाला मनापासून नमस्कार करावा आणि त्या जागेवर बसतो तिथेही भूमिस्पर्श करून नमस्कार करावा. देवपूजेत तुळशीचं स्थान महत्त्वाचं असलं तरीही द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या आणि रविवार या दिवशी तुळशीची पानं तोडू नये. तुपाच्या दिव्यानं तेलाचा दिवा लावू नये, तो स्वतंत्रपणे प्रज्वलित करावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला कलशभर पाणी वाहून प्रदक्षिणा माराव्यात, तसं करणं शुभ मानलं जातं. त्याचबरोबर देवपूजेत यज्ञविधीत पांढरे तीळ नाही तर काळ्या तिळांचा वापर करावा. तर उभ्या उभ्या केलेली पूजा ही शास्त्रमान्य आहे का आणि पूजेचे योग्य नियम कोणते आहेत याविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.